कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि राहा आमच्या सोबत। जगण्यासाठी सोलापुरात आलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या 4 महिन्यापासून हे लोक सोलापुरातील हिप्परगा येथील झोपडी टाकून राहतात। हे लोक सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात घरगुती साहित्य विकून आपल्या उदरनिर्वाह चालवतात। मात्र कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने आता या लोकांवरती उपासमारीची वेळ आली। सरकारकडून सांगण्यात येते की बाहेरील अडकलेल्या लोकांना आम्ही अन्नधान्य सर्व गोष्टी पुरवू असे सांगितले जात, मात्र प्रत्यक्षात मात्र लक्ष दिले जात नाही। याविषयी आमच्या प्रतिनिधी इकबाल अत्तार यांनी घेतलेला आढावा। इथं हे लोक 4-5 महिन्यापासून राहतात। त्यांना 8 दिवसाखाली सगळेजण लोक 2-2 किलो 4-4 किलो तांदूळ आणून दिले आणि ते परत आणून द्यायचं नाव घेत नाहीत, काय करत नाहीत। आणि इथं राहणारे लोक जे आहेत त्यांना सरकार म्हणतो की हलू नका इथनं, पण त्यांना कोण माल आणून देत नाही ना कोण काय करत नाही। त्यामुळं त्यांना नुसतं पाणी दिलं तर पाण्याचं काय, पाण्याच्या ह्याच्यावरती तर त्यांचं पोट भरत नाही। 8 दिवस झालं आम्हाला अन्न नाही, पाणी नाही। 8 दिवसाच्या अगोदर आम्हाला भेटलं होतं। 8 दिवसाच्या आधी अन्न पाणी आम्हाला दिलं, त्याच्यावर काही नंतर काही कोणी आले नाही गेले नाही। मोदी सरकार म्हणते जिथं आहे तिथंच राहा, आम्ही तुम्हाला अन्न भरपूर देऊ, घरात किती कुटुंब आहे तेवढ्याला अन्नदान देऊ, तेवढ्याची व्यवस्था लावू, जिथं झोपड्या आहे ते तिथंच राहा। ही सरकारची आमच्या आम्ही सरकारला विनंती करतो, आम्ही हा तिथंच राहतो ह्या हिपरेगा गावाच्या जवळ आपले कलानी अकवा यांच्याजवळ आम्ही आहे। गायकवाडच्या गायकवाड साहेबाच्या जवळच आहे। त्यांचं पाण्याची व्यवस्था आम्हाला आहे, पण अन्नाची व्यवस्था नाही। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इकबाल अत्तार, सोलापूर।